येत्या तीस जानेवारीला अर्थात गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत अण्णांनी सुरुवातीलाच हे माझं आयुष्यातला शेवटचं आंदोलन असणार आहे असं सांगितलं आहे यावरच बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः अण्णा हजारे आहेत अण्णा काय स्वरूप आहे, आहे या आंदोलनाचा हे आंदोलन आयुष्यातलं शेवटचं आंदोलन आहे असं आपण मागच सांगितलंय काय नेमकं मागचा उद्देश होता स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाप्रमाणे शेतकऱ्यांना त्याच्या पिकाच्या उत्पन्नावर झालेल्या खर्चा खर्चाच्या आधारावरती त्याला भाव द्या स्वामीनाथन आयोग म्हणतोय सी टू फिफ्टी जेवढा खर्च आला नांगरट पाळी पेरणी बी बियाणं खतं औषधं याच्यावर जेवढं खर्च आलं पाणी मजुरी सगळं याच्यावर पन्नास टक्के वाढवून द्या असं स्वामीनाथन आयोग म्हणतो आहे ती आम्ही मागणं मागतो आहे की स्वामीनाथन आयोगाच्या रिपोर्टप्रमाणे सी टू पन्नास झालेल्या ते पन्नास टक्के वाढवून द्या अरे आज पन्नास त्याच्या झालेला खर्चसुद्धा त्याला मिळत नाही म्हणून तो आत्महत्या करतो एवढ्या आंदोलन होत आहेत तुम्ही एवढ्या वेळेस मागणी केली आहे या सगळ्या प्रकरणावरती फक्त निव्वळ लेखी आश्वासनं दिले जातात मोठमोठ्याली आश्वासनं दिली जातात ठोस उपाय मात्र कुठं दिसत नाही यावरती तुम्ही काय सांगाल सरकारला शेतकऱ्यांची हवी तेवढी चिंता वाटत नाही जेवढी चिंता उद्योगपतीची वाटते तेवढी शेतकऱ्यांची वाटत नाही पहा तुम्ही की जेवढा कारखाने आहेत ज्या जे प्रॉडक्शन निघतं त्या प्रॉडक्शनचा एम एस पी काही ठरवलेलं नाही कोण ठरवतं ते उद्योगपती ठरवतात आणि त्याला हे मान्यता देतात अरे उत्पादनावर खर्च किती झाला मग त्याला भाव किती ते म्हणतात ते लेबल लावतात आणि शेतकऱ्यांचं काय असं की शेतकऱ्यांना जो खर्च झाला तोसुद्धा मिळत नाही ही विसंगती आहे घटनेचा अवमान आहे घटनेप्रमाणे विषमता घटना समतेला प्राधान्य देते आणि इथे हे विषमता वाढवण्याचं काम होत आहे म्हणून मुद्दाचं आहे की सरकारचं इकडं शेतकऱ्यांकडं म्हणावं तेवढं लक्ष नाही आणि आताही आमचं जे आंदोलन आहे त्यामध्ये आता त्यांनी आश्वासन दिलं आहे ते समाधानकारक नाही म्हणून आम्ही त्याच्या आंदोलनावरती ठाम आहेत उलट राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्याला आम्ही सांगितलं की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडायचे असतील तर आता देशातल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे दिल्लीच्या सीमा भागात दिल्ली हरियाणात आणि पंजाबमधले शेतकरी जे आहेत आंदोलन करत आहेत आज देखील महाराष्ट्रातले शेतकरी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत त्यांच्या तीन मुख्य मागण्या आहेत कृषी कायदे आहेत ते रद्द करावे आपले आ, आ, करावे अशा आहेत आपल्या आता आपण तीस जानेवारीपासून जे जा आंदोलन सुरू करत आहात त्या शेतकऱ्यांच्या मागण्या देखील यात आहेत का त्यांना आपण मागच्या वेळेस समर्थन दिलं होतं याच्यात असं आहे तीन कायदे रद्द करा हे आता दोन महिन्यापासून सुरू झालेलं आहे ना आमच्या ज्या मागण्या त्या चार वर्षापूर्वीच्या आहेत पण ते आज जे मागणे करतात ह्या मागण्या आम्ही चार वर्षापासून जे करतो की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला स्वाभिनंदन आयोगाप्रमाणे सी टू आलेला खर्च लागत मूल्य पर पचास प्रतिशत बडाकर आजही त्यांची मागणी आमचे चार वर्षापासून तर सामे आहेत मिळतं म्हणून आम्ही मिळून हे चाललेलं आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये सत्ता परिवर्तन झालं सरकार बदललं मोदींचं सरकार आलं मोदींकडून तुमच्या भरपूर अपेक्षा होत्या मोदी करतील अशी अपेक्षा होता एकदा आपण बोलूनही दाखवलं होतं त्या अपेक्षांवरती मोदी उतरलेत का अपेक्षा करणं दोष नाही दोष कुठे आहे स्वतःच्या स्वार्थासाठी अपेक्षा करणं दोष आहे आपल्या परिवाराच्यासाठी अपेक्षा करणं दोष आहे आम्ही सर्व आयुष्य समाजाच्या रा राज्याच्या राष्ट्रहितासाठीच था अर्पण केले आहे त्यामुळे अपेक्षा ठेवणं गैर नाही पण नरेंद्र मोदी सरकार यांच्याकडून ज्या अपेक्षा केल्या होत्या त्या पुऱ्या होत नाही म्हणून तर आंदोलन करण्याची वेळ आली तर पुरा झाल्या असतं तर आम्हाला कशाला आंदोलन करावं लागलं असतं देशातला विरोधी पक्ष जो आहे तो कुठेतरी कमी पडतोय वार, का या सगळ्याला हाताळायला कारण विरोधी पक्ष जर स्ट्रॉंग राहिला असता तर आत्तापर्यंत एवढे दिवस हे आंदोलन चाललं नसतं किंवा अण्णांना वारंवार आंदोलनं करायची वेळ आली नसते विरोधी पक्षाबद्दल काय वाटतं अण्णा तुम्हाला काय विरोधी पक्षाची भूमिका फार महत्त्वाची असते सत्ताधारापेक्षाही विरोधक मजबूत पाहिजे लोकशाही जर तुम्हाला सदृढ आणि नकोब ठेवायचे असेल तर विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे आता काय झालं आहे <coughs> सत्ताधाऱ्यामध्ये स्वार्थ वाढला स्वार्थ म्हणजे पैशाचा नाही सत्तेचा आणि मी वेळोवेळी म्हटलं आहे सत्ता मिळवणं ना दोष नाही पण सत्ता मिळत असताना सत्ताशी आताशी आल्यानंतर सत्य सोडणं हा दोष आहे तो दोष यांच्यामध्ये दिसतो आता याला विरोधी पक्ष प्रबळ पाहिजे तोही कमजोर झाला त्याच्यामुळे ही लोकशाही कमजोर होते सत्ताधारी आणि विरोधक फक्त आपल्या पक्षाने पार्ट्याचा विचार करून जर वाटचाल करणार असतील तर या लोकशाहीचं काय होणार ज्या ज्या लोकशाहीसाठी लाखो लोकांनी बलिदान केलं अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस त्या लोकशाहीचं काय होणार असे प्रश्न आहेत तर हे होते अण्णा हजारे शाहिद शेख बी बी सी न्यूज मराठी रायगण सिद्धी